नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांना एकदा मनापासून राम राम। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्या बैराच्या यंत्राची खूप जास्त रिक्वायरमेंट मार्केटमध्ये चालू होत आहे, कारण यंत्र 100% सक्सेसफुल आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी याचा फायदासुद्धा घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे जे बैराचं यंत्र आहे, तर याला भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट होती की याला एकदा घरापासून तर शेतापर्यंत न्यायचं, काहीतरी जुगाड आम्हाला किंवा ट्रॉलीसारखं बनवून द्या, किंवा त्यामुळे काय होईल की घरापासून शेतापर्यंत नेत न्यायला खूप सोपं होईल। तर शेतकरी मित्रांनो, याची गरज तर खरं तर बघितलं तर याची गरज काहीच नाही आहे, कारण ही ट्रॉली हे जे यंत्र आहे हे मोटरसायकलवर एकदम सोप्या पद्धतीने आडवं करून बांधता येतं, जेणेकरून शेत जर घरापासून 2-3 किलोमीटर अंतरावर लांब असेल तर ढकलत न्यायची गरज नाही किंवा कुठल्याही ट्रॉलीची गरज पडत नाही। पण काही शेतकरी असे असतात त्यांना मोटरसायकल वगैरे चालवता येत नाही, तर त्यांच्यासाठी आम्ही याचा एक छोटासा जुगाड तयार केलेला आहे। तर याला ट्रॉली आपण म्हणूया, बैलाचा यंत्र ट्रॉली। तर अशा प्रकारची याला ट्रॉलीला आम्ही क्लॅम्प लावून याला मधल्या व्हीलला फिक्सिंग केलेलं आहे आणि दोन मोटर लहान मुलांच्या सायकलची चाव द्यायची दोन्ही साईडने चाकं याला आपण बसवलेली आहे। तर खरं बघितलं तर हे जे बैलाचं यंत्र आहे याची किंमत आपण 20,000 रुपये अशी ठेवलेली, याला 2.5 HP फोर स्ट्रोक इंजन आहे। कामांचा जर विचार केला तर हे बैलाचं यंत्र शेतकऱ्यांची खूप सारी मजुरांची कामे जी सोपे करून देतं, जे ज्यामध्ये सोयाबीन कोळपणी असेल, मकाला माती लावणे, उसाला बाळ भरणे किंवा कोबी फ्लॉवरला पायटा मारणे म्हणजे एक साईड भर लावणे, उसाला बाळ भरणे, अशी अनेक असंख्य मजुरांची कामे हे बळीराजा यंत्र करून देत असतात। तर याला चालवायला फक्त काय लागतं, पेट्रोल लागतं, पेट्रोल म्हणजे कोरं पेट्रोल आणि एक गडी चालवावं लागतं। याला ॲक्सिलेटर अशा प्रकारे दिलेलं आहे। पेट्रोलचा विचार केला तर एकराला 1 लिटर पेट्रोल याला लागतं, एकराला 1 लिटर म्हणजे 100 रुपयाचं पेट्रोल 1 लिटरला आणि एकरली काम 3 तास असतो, म्हणजे दिवसाला 3-4 एकरपर्यंत कोळत नाही यंत्र करून देतं। तुम्ही जर मजूर लावला तर मजुराला दिवसाला 1/2 एकर पण कोळत नाही होत नाही आणि त्याला रोज पण तुम्हाला 500-400 असं रोज द्यायला द्यावा लागतो रोजची मजुरी। तर ही मजुरी याला ह्याच्या पुढं काहीच नाही, कोळत नाही केली आणि तुमचा रोज मजुरीसुद्धा 400 रुपयाचा, म्हणजे टोटल खर्च 2-3 एकरासाठी तुम्हाला जर गृहित धरला तर 2100 रुपये ते 300 रुपये झाले आणि गड्याचे तुमचे समजा 500 रुपये जरूर आपण, म्हणजे टोटल 800 रुपयामध्ये तुमचं जर 3-4 एकरचं काम होत असेल तर हे यंत्र खूप फायदे मिळणार मित्रांनो तुम्हाला। आणि मजुरांची, पैशाची आणि वेळेची तिन्ही गोष्टींची खूप चांगल्या प्रकारे बचत करणार हे यंत्र। तर नक्की संपर्क करा, याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर याच्यावर कंपनीचा नंबर आहे, काउंटर मी थांबले, कंपनीचा ॲड्रेस आहे जुन्नर तालुका पुणे जिल्हा। तुम्ही जर आळेफाटा जंक्शन माहीत असेल, नगर कल्याण हायवे आणि पुणे नाशिक हायवे यांचा क्रॉस जिथे होतो म्हणजे तो जंक्शन म्हणजे आळेफाटा, जर अहमदनगरून येत असाल तर 100 किलोमीटर कल्याण साईडला आणि पुण्यावरून येत असाल तर 100 किलोमीटर नाशिक साईडला, नाशिकवर येत असेल तर पुणे साईडला 100 किलोमीटर, म्हणजे चारही शहरांच्या एकदम मध्यवर्ती आपली कंपनी कुठूनही आल्या, हायवे आणि सोपा रस्ता आहे। कंपनी तेव्हा भेट देऊन यंत्र घेऊन जाऊ शकता, लोकेशन दिली आहे आणि जर ऑनलाईन मागून घ्यायचं तर 5,000 रुपये ॲडव्हान्स तुम्हाला भरावा लागतो, ज्याच्यामध्ये बेसिक मशीनची किंमत 20,000 रुपये अशी आहे। विदाउट ट्रॉली 3 अटॅचमेंट मशीन बरोबर येतात, एक रेझर येतो अशा प्रकारचा, एक 5 मिळते आणि 3 दाताची फन्नी असते। तर अशा प्रकारचं आमचं यंत्र आहे, कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि यंत्र आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।